हा एक स्टँड आहे आणि या स्टँडवरती एक बॉलपेनची रिफिल आहे, त्याच्यावरती एक सुई आहे, ती पितळ्याची आहे सुई, आणि त्या सुईवरती आम्ही असा मॅग्नेट ठेवला, रॉड मॅग्नेट, आणि हा जेव्हा स्थिर होतो तेव्हा तो आपल्याला नॉर्थ साऊथ दिशा दाखवतो. कोणताही चुंबक सूची घेतली कोणती तर तुम्हाला असं दिसेल की ते नेहमी उत्तर दक्षिण दाखवणार आहे, कारण आपल्या पृथ्वीच्या आतला जो चुंबक आहे तो हा उत्तर दक्षिण अंदाजे दिशेने आहे. आणि जर मी तुम्हाला असं म्हटलं की हा एक वेगळाच मॅग्नेट आहे आणि हा मॅग्नेट कसा आहे, असा आहे, समजा असं धरला आपण आणि विचारलं की जर आपण असा ठेवला तर मला हा मॅग्नेट काय दाखवेल, तर मी सांगतो की हा मला पूर्व पश्चिम दाखवेल. आता हा मॅग्नेट पूर्व पश्चिम का दाखवेल, गमतीशीर प्रयोग आहे बघा. पहिले मी सिद्ध करतो की हा पूर्व पश्चिम दाखवणार आहे, ते कसं करतो आहे बघा. इथे एक मी स्टँड बनवला आहे आणि हा स्टँड हा फक्त मी लाकूड आणि फेविकॉल वापरून बनवलो आहे, त्यात लोखंड अजिबात नाही आहे. का तर लोखंड वापरलं तर माझ्या चुंबकाला ते धोकादायक आहे. त्या स्टँडमध्ये मी हा मॅग्नेट एका पितळ्याच्या सुईच्या आणि बॉलपेन रिफिलच्या सहाय्याने असा उभा केला आणि बरोबर त्याला असा फिरता ठेवला. तुम्हाला असं दिसतं की हा जेव्हा फिरतो आहे असं वाटतं की हा कधी थांबणारच नाही, कारण त्याच्या तळाशी बॉल आहे, तो बॉल म्हणजे बॉलपेनचं रिफिलचं टीप आहे आणि त्याच्यावरती तो फिरतो आहे आणि खाली काच आहे. पण गमत बघा, हा चुंबक हळूहळू एक दिशा दाखवतो आहे मला आणि ती दिशा ही उत्तर दक्षिण नाही आहे तर ती पूर्व पश्चिम आहे. इथे पूर्व पश्चिम दिशा का दाखवत आहे हा प्रश्न मजेशीर आहे. बघा, हा पूर्व पश्चिम दाखवत आहे आणि हा दक्षिण उत्तर दाखवत आहे. या ठिकाणी पूर्व पश्चिम दिशा दाखवण्याचं कारण असं आहे की हे चुंबक जर एकमेकांना जोडले तर असं दिसतं की एकमेकांना आकर्षण करतात, कारण इथे नॉर्थ आणि साऊथ पोल एकमेकांना खेचतात, आकर्षित करतात. आणि या चुंबकामध्ये आपला जो चुंबक आहे ॲक्च्युली तो असा आहे, कसा आहे, लंबरूप आहे. या लांबीला लंबरूप आहे, म्हणजे या व्यासाच्या या अशा दिशेने, म्हणजे हा असा मॅग्नेट नाही आहे तर तो असा मॅग्नेट आहे. आणि हा ॲक्च्युअली काय दाखवतो आहे, मला नॉर्थ साऊथ दाखवत आहे, पण त्याची लांबी मात्र मला ईस्ट वेस्ट दाखवते, हे तुमच्या लक्षात असेल. आणि आणखीन एक गमत बघा, या दोन चुंबकांना आपण विलग केलं आणि एका चुंबकाला 180 अंशांनं फिरवला आणि आता मी जवळ आणले तर मला असं दिसतं की हे दोन चुंबक एकमेकांना प्रचंड ताकदीने लांब ढकलत आहेत, प्रतिकर्षण आहे. आणि हे प्रतिकर्षण का, तर दोघांचे सेम पोल समोरासमोर आले. आणि जर मी ह्याला सैल सोडला तर मात्र हा चुंबक पटकन ह्याला जाऊन चिकटतो, कारण हा अतिशय पॉवरफुल मॅग्नेट आहे. आणि जर मी असे ते वरती फेकले तर ते चॅटर करतात, कारण ते कातेसारख्या मटेरियलचे बनले आणि अतिशय ताकदवान आहे. धन्यवाद.